नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा या आपल्या गव्हर्मेंट ऑफिसर या फ्री युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सर स्वागत आहे मित्रांनो आजचा हा आपला दुसरा पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे असे प्रश्न घेऊन आलेलो आहोत पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर बघा कारण की पहिल्या व्हिडिओचे ब महत्त्वाचे संदर्भ ह्या व्हिडिओमध्ये भेटतील आणि हे जे प्रश्न आम्ही घेऊन आलेलो ते अत्यंत महत्त्वाचे आहेत वन लाईनर स्वरूपात आहेत आणि एक्झामला येण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्नाचे मी डिटेल ॲनालिसिस दिलेले आहे प्रत्येक प्रश्नाला अनुसरून एक्स्ट्रा माहिती देण्याचा ह्या लेक्चरमध्ये दे प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ह्या पंधरा प्रश्नापैकी प्रश्ना किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला या प्रश्नापैकी कोणत्या प्रश्नाची उत्तर येत असेल तर व्हिडिओ पॉज करा त्याचे आन्सर कमेंटमध्ये सांगा चला तर आपल्या व्हिडिओ आपल्या लेक्चर सिरीजला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे लोकसभा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर लोकसभा सदस्य आपल्या पदाचा रामा राजीनामा हा लोकसभा सभापतीकडे देतात आपण कोण कोणाकडे राजीनामा देते असे महत्त्वाचे बघूया लोकसभा सभापती हे आपल्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात आणि उपसभापतींना राजीनामा द्यायचा असेल लोकसभेच्या तर ते आपला राजीनामा लोकसभा सभापतीकडे देतात आता राष्ट्रपती बघूया राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतींना देतात आणि उपराष्ट्रपती हे काय असतात राज्यसभेचे अध्यक्ष असतात म्हणजे ह्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे देतात तर राष्ट्रपतींकडे देतात लक्षात ठेवा राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतींना देतात आणि राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती हे यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींना देतात तर पंतप्रधान कोणाकडे राजीनामा देत असतील पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कलम पंच्याहत्तरमध्ये आज सांगितले की मंत्रिमंडळ हे वैयक्तिकरित्या मंत्री हा वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतो आणि पंतप्रधान हा एक मंत्रीच असतो ते कोणाकडे राजीनामा देतात तर राष्ट्रपतीकडे देतात हे समजलंच असेल आपल्याला हे जर तुमच्याकडे हा डाटा नसेल तर तुम्ही हा लिहून घेऊ शकता कारण की तलाटेला यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले होते कोण कौन कोणाकडे राजीनामा देतो दुसरा प्रश्न आहे कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीच्या सदस्यांची निवडणूक केव्हा घेण्यात आली मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या कारण की याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे कॅबिनेट मिशन एकोणीसशेचाळीस रोजी स्थापन करण्यात आली त्यानुसार घटना स ग भारताची घटना तयार करण्यासाठी घटना समिती स्थापन करण्याचे ठरवले आणि त्यानुसार घटना समितीच्या सदस्यांची निवडणूक ही जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाली मग ही मतदान कशाप्रकारे पार झाले तर एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्वाद्वारे हां मतदानाची पद्धत लक्षात ठेवा एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्वाद्वारे आणि दहा लाख लोकसंख्येमागे दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असा पण प्रश्न येऊ शकतो एक सदस्य किती लोकसंख्येमागे होता तर दहा लाख लोकसंख्येमागे मग तीनशे एकोणनव्वद जागा होत्या यांची निवडणूक झाली जुलै एकोणीसशे सेहेचाळीसला मग दोनशे ब्याण्णव सदस्य आपण मा बघितले आहे की ब्रिटिश प्रांताकडून चार सदस्य हे चीफ कमिशनर करून आणि त्र्याण्णव सदस्य हे जे संस्थान आहेत त्यांच्याकडून पाठवायचे होते मग आपण बघूया की ह्या ह्याच्या रिझल्ट लागल्यानंतर कोणाचे किती सदस्य होते तर दोनशे बारा सदस्य काँग्रेसचे होते त्यानंतर त्र्याहत्तर सदस्य मुस्लिम लीगचे हे लक्षात ठेवा आकडेवारी दोनशे बारा त्र्याहत्तर आठ अपक्ष आणि आठ पक्षांचे आठ सदस्य अशी हे विजय उमेदवार आणि अशी विभागणी होती सर्वात जास्त दोनशे बारा काँग्रेसने जिंकल्यात आणि त्यानंतर त्र्याहत्तर मुस्लिम लीगने जागा जिंकल्या पुढील प्रश्न आहे लोकसभा सदस्य सलग किती दिवस लोकसभेच्या बैठकींना गैरहजर राहिला तर त्याचे सदस्यत्व रद्द होते तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस आणि एकशे वीस दिवस तर आपले उत्तर आहे लोकसभा सदस्य जर सलग साठ दिवस लोकसभेच्या बैठकींना गैरहजर राहिला तर त्याचे सदस्यत्व रद्द होते पुढील प्रश्न खूप सोपा आहे याचे उत्तर सगळ्यांना येणारच भारताचे दुसरे पंतप्रधान कोण आहे काय असेल याचे उत्तर तर लालबहादूर शास्त्री हे पहिले दु सॉरी दुसरे, दुसरे पंतप्रधान आहेत आणि पहिले कोण आहेत तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू आणि सर्वात जास्त कालावधी असलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आता पुढील प्रश्न आहे डॉट डॉट वय वर्ष वय पूर्ण असणाऱ्या भारतीय नागरिकास मतदानाचा अधिकार देण्यात आला सोपा प्रश्न आहे तर आता लोकसभा झाली आता विधानसभा येईल आपल्याला माहीतच आहे तर अठरा वर्ष वय पूर्ण असणाऱ्या भारतीय नागरिकास मतदानाचा अधिकार देण्यात आला पहिला होता तो एकवीस वर्ष होता एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार तो अठरा वर्ष करण्यात आला मग तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की एकसष्टवी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली हे जर माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न आहे लोकसभा सभापती व उपसभापती यांची तरतूद राज्यघटनेच्या कितव्या कलमात दिलेली आहे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर लोकसभा सावा सभापती उपसभापती यांची तरतूद राज्यघटनेच्या कलम त्र्याण्णव ते सत्त्याण्णव यामध्ये केलेली आहे त्र्याण्णवमध्ये त्यांची रचना आहे पुढील सोपा प्रश्न आहे वन लायनर आहे घटना समितीची पहिली बैठक कोठे घेण्यात आली तर दिल्लीमध्ये घटना समितीबद्दल आपण पहिल्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ बघा पुढील प्रश्न आहे भारतीय पार्लमेंट पंतप्रधान मंत्रिमंडळ यावर कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून घेतलेला आहे इंग्लंड याचे उत्तर आपले असणार आहे इंग्लंड करून आपण संसदीय पद्धती स्वीकारलेली आहे त्यामध्ये संसदीय पद्धतीमध्ये दे पार्लमेंट येणार पंतप्रधान मंत्रिमंडळ त्यामुळे आपले उत्तर असणार इंग्लंड इंग्लंडमधून आपण काय काय घेतलं आहे तर कायद्याचे राज्य त्यानंतर एकेरी नागरिकत्व कॅबिनेट मंत्री यांसारख्या महत्त्वाच्या तरतुदी घेतलेल्या आहेत अमेरिकेकडून आपण सारनामा घेतलेला आहे लिखित राज्यघटना मूलभूत अधिकार न्यायालयाचे स्वातंत्र्य हे घेतलेले आहे कॅनडाकडून आपण राज्यपालाचे पद संघराज्य शासन पद्धती प्रबळ केंद्र या तरतुदी घेतलेल्या आहेत रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य समाजवाद सामाजिक आर्थिक राजकीय तत्वे रशियाकडून घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही पुढील प्रश्न आहे असेही प्रश्न विचारतात पंतप्रधान हा तारांगणातील चंद्र असतो असे कोणी म्हटले आहे लॉर्ड मोर्ले सर विल्यम व्ही हरकोट डॉक्टर जेनिंग आणि रॅमसे मोर तर पंतप्रधान हा तारांगणातील चंद्र असतो असे कोण म्हटलेले आहे तर सर विल्यम व्ही हरकोट यांनी म्हटलेले आहे पुढील प्रश्न आहे लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या व्यक्तीसाठी पात्रतेच्या अटी कोणत्या कलमात दिलेल्या आहेत कलम ऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी आता कलम ऐंशी कशा संदर्भात आहे तर कलम ऐंशीमध्ये राज्यसभेची संरचना सांगितलेली आहे लक्षात ठेवा असाही प्रश्न येऊ शकतो कलम ऐंशी कशा संदर्भात आहे तर राज्यसभेच्या संरचनेबाबत त्यानंतर कलम शहाऐंशी हे आहे तर राष्ट्रपतींना सभागृहातील राष्ट्रपती सभागृहाला बोलवू शकतात भाषण देऊ शकतात यासंबंधी कलम शहाऐंशी आहे कलम अठ्ठ्याऐंशीमध्ये अशी तरतूद आहे की सभागृहात मंत्री आणि महा महान्यायवादी यांचे हक्क म्हणजे मंत्री आणि महान्यायवादी कोणत्याही सभागृहात भाग घेऊ शकतात बोलू शकतात पण ते ज्या सद सदनाचे सदस्य आहेत त्यामध्येच मतदान करू शकतात महान्यायवादी हा कोणत्याही सदनाचा सदस्य नसतो त्यामुळे तो कोठेही मतदान करू शकत नाही तर आपले उत्तर कोणते असणार आहे कलम चौऱ्याऐंशी लोकसभेची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी पात्रतेच्या अटी ह्या कलम चौ चौऱ्याऐंशीमध्ये देण्यात आलेल्या आहेत पुढे प्रश्न खूपच सोपा आहे नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो तर पंतप्रधान हे नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात सध्या नियोजन मंडळ हे बरखास्त केलेले आहे आणि त्याच्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान असतात तर नीती आयोगाचे सध्याचे उप अध्यक्ष कोण आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न आहे राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार पंतप्रधान व मंत्रिमंडळाची निर्मिती करतात त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर आणि शहात्तर सत्याहत्तर तर राज्यघटनेच्या चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर कलमानुसार पंतप्रधान मंत्रिमंडळाची निर्मिती करतो कलम चौऱ्याहत्तर कसाट आहे तर राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल आणि ते राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य देतील अशी तरतूद कलम चौऱ्याहत्तरमध्ये तर कलम पंच्याहत्तरमध्ये काय आहे तर राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती इतर मंत्र्यांची नेमणूक करतात मंत्री हा वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतो आणि लक्षात ठेवा मंत्रिमंडळ हे पंधरा टक्केपेक्षा जास्त असता कामाने ही तरतूद आहे घटनात असा हे प्रश्न येऊ शकतो की मंत्रिमंडळाची लिमिट किती आहे तर पंधरा टक्केपेक्षा जास्त नसणार आणि मंत्रिमंडळाच्या तरतूद ही कोणकोणत्या कलमात आहेत तर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर कलम पुढे पण सोपा प्रश्न आहे श्रीमती इंदिरा गांधींनी आणीबाणी केव्हा घोषित केली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याहत्तर आणि सत्याहत्तर माहीतच असेल आपल्याला तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आता हा आपला शेवटचा प्रश्न आहे संसदेतील किती टक्के विधेयक सरकारी असतात आता सरकारी विधेयक म्हणजे काय जे विधेयक मंत्री मांडतात त्यांना सरकार विधेयक म्हणतात आणि जे विधेयक सदस्य मांडतात लोकसभेचे त्यांना खाजगी विधेयक मानतात मग सरकार विधेयक कुठलं असणं आपले धनविधेयक किंवा घटना दुरुस्ती इतर महत्त्वाचे विधेयक तर आपले उत्तर आहे नव्वद टक्के विधेयक ही सरकारी विधेयक असतात म्हणजे ते मंत्र्यांमार्फत मांडले जातात आणि खाजगी विधेयक कोणती तर जे लोकसभा सदस्याकडून मांडली जातात अशा प्रकारे आपण महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा विसरू नका जर काही क्वेरीज असेल काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि आपचा व्हॉट्सअप क्रमांक आहेच आणि मित्रांनो आम्ही आरोग्यसेवकची टेस्ट सिरीज लावलेले ला आहे जर कोणाला आड आरोग्यसेवकची टेस्ट सिरीज लावायची असेल अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला फायदा होईल पंधरा टेस्ट सिरीज असणार आहेत फक्त शंभर रुपयेसाठी तुमचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल ऑनलाईन आहेत त्यामुळे तुमच्या मनातील भीती जाईल आणि चांगली प्रॅक्टिस झाल्यामुळे तुम्ही एक्झाम चांगली फेस करू शकता जर तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही मेसेज करा बाकीची प्रोसेस आपल्याला सांगितली जाईल चला तर पुढच्या लेक्चरला भेटू जय हिंद जय महाराष्ट्र